3 तास 13 महिने 48 मुस्लिम नेते आमचे 48 लोकसभेमध्ये प्रवास करणार आहे. जो कोणी जो समाजाचा असेल 0.01% जो बसतो, जो समाज आणि राष्ट्रद्रोही समाज आणि राष्ट्रद्रोही भावनेने काम करतो तो कुठल्याही समाजाचा राहू शकतो. देवेंद्रजी गेले नाही म्हणून त्या ठिकाणी काही वेगळा अर्थ काढायची गरज नाही. परवाच्या बैठकीमध्ये देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी आणि सर्व पक्षीय नेते महाराष्ट्रातले, सर्व पक्षांनी एकमतानं एक दिलाने मराठा आरक्षण दिलंच पाहिजे. सर, आज बैठका झालेल्या आहेत आणि अल्पसंख्याक आघाडीची तर सोबत शिक्षक आघाडीची काय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या बैठका आयोजित करण्यात आल्या. आमचे इद्रिसभाई मुलतानी आघाडीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 48 लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजामध्ये ज्या विविध पोट जाती आहेत, काही पसमांदा समाज आहे, काही मोठ्या प्रमाणात OBC आहेत, अशा सर्व समाजाला मोदीजींच्या नेतृत्वातल्या 9 वर्षाच्या सरकारच्या काही योजना पोचल्या की नाही या संबंधीचा आढावा देवेंद्रजी एकनाथजीच्या सरकारच्या मौलाना आझाद महामंडळ असेल किंवा अल्पसंख्याक आयोग असेल या सर्वाबद्दल त्या ठिकाणी काही योजना आहेत त्याही त्याबद्दलच्या चर्चा आणि पुढच्या काळामध्ये 48 लोकसभा जे प्रमुख आज आम्ही नेमणार आहोत मुस्लिम समाजामधील आमचे नेते 48 लोकसभेला प्रवासी नेते निघणार आहेत. 3 तास 13 महिने 48 मुस्लिम नेते आमचे 48 लोकसभेमध्ये प्रवास करणार आहे. त्या प्रवासाची योजना आम्ही करतो आहे. एका लोकसभेमध्ये 3.5 लाख घरी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, घर चलो अभियान. आणि यामध्ये आमचे हे सर्व मुस्लिम नेते 48 मुस्लिम नेते घर चलो अभियानाचा भाग असणार आहे, याकरता ही बैठक आहे. दुसरं, मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची रचना आम्ही आतापासून सुरुवात केली आहे. राज्यातले पदवीधर मतदारसंघ, राज्यातले शिक्षक मतदारसंघ यामध्ये सुद्धा आतापासूनच आम्ही त्या ठिकाणी आमची रचना लावतो आहे, त्याची बैठक आज आम्ही पुण्यामध्ये घेतो आहे. सर, त्याच तणावाचे वातावरण निर्माण झालेलं अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी काल कराडमधली सुद्धा दंगल जर आपण पाहिली, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपला कुठेतरी फटका बसू नये म्हणून ही पावलं उचलली जात आहेत. हा एक समाजामधला 0.001% असा लोक आहेत जे समाजामध्ये दूषित भावना निर्माण करतात, कलुषित भावना निर्माण करतात. आणि 0.001% लोकांनी एखादी पोस्ट तयार केली त्यावर पूर्ण समाज मन त्या ठिकाणी आपल्या भावनांचा उद्रेक करतं. मला वाटतं सर्वच मुस्लिम समाजाचे लोक यावर असं बोलणं योग्य होणार नाही किंवा कुठल्याही जो कोणी जो समाजाचा असेल 0.01% जो बसतो, जो समाज आणि राष्ट्रद्रोही समाज आणि राष्ट्रद्रोही भावनेने काम करतो तो कुठल्याही समाजाचा राहू शकतो. त्याला काही मुरवत नाही, त्याला कुठेही सरकारने सोडलं नाही पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही आहे की संपूर्ण मुस्लिम समाज भाजपच्या विरुद्ध आहे. मुस्लिम समाजामध्ये आमची काही टक्केवारीच नाही आहे. मी दाव्याने सांगतो 2024 ज्या पद्धतीने मुस्लिम युवकांनी चंद्रयान उतरताना बघितलं आहे, ज्या पद्धतीने या युवा युवकांनी सूर्याजवळ आदित्य L1 गेला आहे आणि काल ज्या पद्धतीने मोदीजींच्या मागे संपूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलचं नेतृत्व राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान मोदीजींच्या सोबत त्या ठिकाणी G20 माध्यमातून या देशाने बघितले, आता मुस्लिम परिवारसुद्धा मुस्लिम महिलासुद्धा भाजपाला 20% मतं देतील या परिस्थितीमध्ये आम्ही आलो आहे. त्याचबरोबर मनोज जरंगे जे जालन्यामध्ये आंदोलनावर बसलेले आहेत त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही निघालेले आहेत. देवेंद्रजी अजूनसुद्धा तिथं जात नाही आहेत. म्हणजे एकंदरीत अशी परिस्थिती असताना मात्र दुसरीकडं अजून देखील आंदोलन सुरू आहेत, अनेक ठिकाणी बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे. नाही, 2 भाग आहेत. देवेंद्रजी राजस्थानमध्ये आहे 3 दिवसाच्या प्रवासावर आणि आज माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शासनाचे प्रतिनिधी गेले आहेत, शासनात गेला आहे. तर मला वाटतं की देवेंद्रजी गेले नाही म्हणून त्या ठिकाणी काही वेगळा अर्थ काढायची गरज नाही. परवाच्या बैठकीमध्ये देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी आणि सर्व पक्षीय नेते महाराष्ट्रातले,
सर्व पक्षांनी एकमताने एक दिलाने मराठा आरक्षण दिलंच पाहिजे, कुठल्याही आरक्षणात धक्का न लावता याकरता एकमत दिलं आणि जरांगेच्याही आंदोलनाला त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या या सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षण देऊन मान्य केलं पाहिजे याकरता एकमत झालं आहे. आणि जरांगेजीला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की जर सरकार पूर्ण पाठीशी आहे, सरकारने त्या ठिकाणी एकमताने निर्णय घेतला आहे, विधिमंडळ पाठीशी आहे, सरकार पाठीशी आहे, 13 कोटी जनता पाठीशी आहे आणि संपूर्ण पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे मला वाटतं काही जो वेळ मागितला सरकारने तो वेळ दिला पाहिजे.